अभ्यासक हवामान अभ्यासक मी आहे आरकळशी या ठिकाणी. आजपासून सर्व शेतकऱ्याला सांगतो, शेतकऱ्यांना आणखीन दिनांक 12 एप्रिल 13 एप्रिल 14 एप्रिल दरम्यान तुम्ही तुमची काळजी घ्या. विजेच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे, गारपीट होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्या. आणि विशेष म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये 18 एप्रिलपर्यंत वातावरण खराबच राहणार आहे, म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा. योगायोगानं आज मी काय झालं, पालवून सारखी जात असताना इतका वाऱ्याचा पाऊस चालू झालेला आहे. या ठिकाणी थोडी गारपीट देखील आली होती, म्हणून हे देखील सांगू इच्छितो. पण माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे परभणी जिल्ह्यातल्या, की सध्या खूप वातावरण खराब आहे, म्हणजे जास्त अवकाळी पाऊस आला की आधीच काय करायचं, वातावरण ठीक झालं की तुम्ही तुमचं आपण आपल्या घर जवळ करा. आणि विशेष म्हणजे सांगायचं झालं तर या म्हणजे आता हे जवळपास 12 एप्रिल ते 18 एप्रिल दरम्यान वारं जास्त राहणार आहे, त्याच्यामध्ये पाऊस पण जास्त राहणार आहे आणि विजेचं प्रमाण राहणार आहे. सर्वदूर पडत नसतो पण फक्त काही काही भागात पडणार आहे, म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्या. या ठिकाणी आता या तारकळशी या ठिकाणी लाईव्ह या ठिकाणी आता मी पावसातच दिलेलो. मी प्रचार जवळ प्रचाराला फिरत असताना म्हणजे तारकळशी ह्या पूर्ण या एरियात फिरत असताना या ठिकाणी खूप पाऊस झाला. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी पत्र देखील उडत असल्यामुळे आम्ही या तारकळशी या ठिकाणी रोडवर गाडी उभा केलेली आहे. अचानक वातावरण झालं तर परत एक निसर्ग झाला दिलं जाईल. पण सर्व शेतकऱ्याला माझी विनंती की 18 एप्रिलपर्यंत तुम्ही तुमची हळद कांदा सर्व काही झाकून ठेवण्याची तयारी ठेवावी. धन्यवाद.